नितेश राणे यांचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला असून यावर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की आमदार खासदार कोणीही असो त्याला देशातील न्याय व्यवस्थेसमोर जावेच लागणार. तसेच जरी नितेश राणेंना 10 दिवस अटक न करण्याचे आदेश मिळाले असले तरी त्यांना कोर्टमध्ये न्याय व्यवस्थेसमोर उभे राहावेच लागेल असे दरेकर यांनी म्हटले. न्याय व्यवस्थेसमोर त्या ठिकाणी या देशातील प्रत्येकाला जावंच नको, तो आमदार खासदार किंवा कोणी असो. आणि त्याच्यामुळे असं नाहीये की त्यांना अटक करून, कारण 10 दिवस तर अटक न करण्याचे त्या ठिकाणी आदेशच दिलेले आहेत. आता नितेश राणे कोर्टामध्ये हजर राहून न्याय व्यवस्थेसमोरच जे काय होणार ते होणार आहे. आणि त्याच्यामुळे असं पण काही कारण नाही की ते अटकेत असून त्यांना त्या ठिकाणी न्यायालयासमोर उभं राहावं लागेल. न्याय व्यवस्थेसमोर त्या ठिकाणी आर्ग्युमेंट होईल, सबमिशन होईल आणि शेवटी न्यायदेवताच त्या संदर्भात जे काय असेल तो निर्णय घेईल.